गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न मैथमेटिक्स न्यू चैप्टर दैट इज नंबर 6 फैक्टराइजेशन ऑफ अलजेब्रिक एक्सप्रेशन। वी कैन से दैट इन अनदर वर्ड्स क्वाड्रेटिक इक्वेशन। दिस इज अ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी। दिस इज द जनरल फॉर्म। Then what is the quadratic equation? What is the definition of quadratic equation? In the mathematics, quadratic equation is a polynomial equation of a second degree. It's called quadratic equation. What is A, B, C? A, B, C are real number, but A is not is equal to 0. A, B, C are real number and A not is equal to 0. Now, we discuss about the practice set number 6.1 and textbook number 30. Example number 1, x square plus 9x plus 18. Vidyarthi Mitrano, या वर्ग समीकरणाचे आपल्याला अवयव पढ़ाएचा आहे, फैक्टर पढ़ाएचा आहे, x स्क्वेअर प्लस 9x प्लस 18। फैक्टर पढ़त असताना काय कंडिशन लक्षात घ्यायची आहे ते लक्ष द्या। लास्ट टर्म म्हणजे इफ द फर्स्ट टर्म कोऑर्डिनेट इज 1 ऍट दैट टाइम यू मस्ट बी रिमेंबर लास्ट टर्म म्हणजे थर्ड टर्म 18। या 18 चे आपल्याला असे दोन अवयव पढ़ाएचे आहे की अवयव पाडत असताना 18 चे अवयव पाडत असताना हा जो मधला टर्म आहे सेकंड टर्म आहे 9 या 9 चे विचार करा। या 18 चे अवयव पाडत असताना जे तुम्ही दोन अवयव पाडलेले आहेत त्या दोन अवयवाची बेरीज 9 यायला पाहिजे, म्हणजे मधल्या अंका एवढी बेरीज यायला पाहिजे। काय लक्षात घ्यायचं, शेवटच्या पदाचा गुणाकार शेवटच्या पदाचा अवयव पडत असताना मधल्या पदाचा बेरीज यायला पाहिजे। म्हणजे आपण काय करू, 6 into 3 म्हणजे 18 आणि याची बेरीज होते 6 + 3 म्हणजे 9, बरोबर आहे। म्हणजे 18 चे आपण दोन अवयव पाडले 6 आणि 3, याचा जर गुणाकार केला तर 18 येते आणि याची बेरीज केली तर 9 येते। अशा पद्धतीने अवयव पाडायचा आणि मग लिहायचा एक्स स्क्वेअर प्लस, आता या तिसऱ्या पदाच्या ऐवजी हे जे दोन अवयव पाडले आपण ते अवयव या मधल्या पदाच्या ऐवजी ठेवायचे, म्हणजे 6x + 3x + 18। हा लक्षात कसं लिहायचं, जे 18 च्या दोन अवयव पाडले 18 चे त्या दोन अवयव आपण मधल्या पदा ऐवजी हे दोन्ही अवयव टाकले आहे म्हणून याचे आपण आपल्याला दोन भाग करायचे आहे, म्हणजे दोन दोन टर्मचे अशा पद्धतीने आणि इक्वल टू। मग आता आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 6x पहिला टर्म आहे, मग याच्यातून आपल्याला कॉमन काय काढता येईल बाहेर ते विचार करायचं। मग एक्स स्क्वेअर इथं आहे, इथे एक्स आहे, म्हणजे या ठिकाणी आपण एक्स बाय करू शकतो एक्स आणि मधा कंसामध्ये मग एक्स प्लस 6। लक्षात, म्हणजे या एक्सने जर मल्टिप्लाय या कंसात असलेल्या पदाशी जर गुणाकार केला तर आपल्याला हा टर्म मिळतो एक्स स्क्वेअर प्लस 6x, बरोबर। आता या ठिकाणी प्लस आहे म्हणून या ठिकाणी प्लस लिहा आणि या ठिकाणी कंस तयार करा, या ठिकाणी एक कंस तयार करा। आता आपण पाहणार आहोत 3x + 18, याचे आपण अवयव पाहणार म्हणजे कंसाच्या बाहेर काढत असताना काय लिहायचं की पहिल्या कंसामध्ये जो काही टर्म आलेला आहे तो टर्म जसा तसा इथे लिहून टाकायचा एक्स प्लस 6। आता कंसाच्या बाहेर काय लिहायचं आहे तर ह्या ठिकाणी 3 आहे म्हणून या ठिकाणी 3 लिहून टाकायचं, म्हणजे 3 ने जर आपण या कंसात असलेल्या पदाशी जर गुणाकार केला तर
तर आपल्याला 3x + 18 हा टर्म मिळतो. म्हणून एक लक्षात घ्या की क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये जो पहिला टर्मचा टर्म आहे चिन्हासहित, चिन्ह जर इथं प्लस असेल तर इथं प्लस यायला पाहिजे, इथं मायनस असेल तर इथं मायनस यायला पाहिजे, त्या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या अवयवानुसार. म्हणून आपण x + 6 हा दुसऱ्या टर्मसाठी लिहिला आणि बाहेर आपण 3 लिहिला आणि या 3 या मल्टिप्लाय जर केलं 3 × x म्हणजे 3x + 3 × 6 म्हणजे 18. अँड लास्ट आता काय करायचं, हे दोन्हीही टर्म काय झाले सारखे झाले कंसातले, त्याच्यापैकी एक लिहायचा x + 6. या दोन कंसापैकी एक लिहिला आणि दुसऱ्या कंसात काय लिहायचं की हा जो बाहेर जो टर्म आपण काढलेला आहे हे दोन्ही टर्म x + 3, दिस इज अ फॅक्टर ऑफ x² + 9x + 18. अशा पद्धतीने आपण या वर्ग समीकरणाचे दोन फॅक्टर काढले. सिमिलरली सेकंड प्रॉब्लेम ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन x² - 10x + 9 = या 9 चे असे दोन फॅक्टर पडायचे की पाडलेल्या अवयवाचा गुणाकार 9 यायला पाहिजे, म्हणजे +9 यायला पाहिजे आणि पाडलेल्या अवयवांची वजाबाकी किंवा बेरीज केली असता +10 यायला पाहिजे. मग याचा अवयव काय पडू आपण, 9 1. पण 9 × 1 जर केलं तर +9 येते, परंतु याची बेरीज +10 येत नाही. म्हणून मधला पद जर वजा असेल तर पाडलेल्या दोन्हीही अवयवाला -साईन द्यायचा, म्हणजे याचा जर या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन केला तर -×-+ म्हणजे 9 येते आणि याची बेरीज -9 - 1 = -10. लक्षात, म्हणजे गुणाकार +9 आला आणि बेरीज +10 आली. म्हणून आपण नाही का आता हे दोन्ही पद या दुसऱ्या पदाऐवजी ठेवायचे, मधल्या पदाऐवजी ठेवायचे, x² - 9x - x + 9. हे या ठिकाणी 4 पदं झाले. आता दोन दोन पदाचे एक एक गट पडायचं आहे, दोन गट तयार झाले. याच्यातून आपण x बाहेर काढू आपण आणि कंसात राहिलं x - 9 आणि दुसऱ्या कंसामध्ये जसं आपण या ठिकाणी या कंसातलं इथे ठेवलं तसंच हा सुद्धा या ठिकाणी ठेवून द्यायचा, x - 9. आता या ठिकाणी मायनस आहे, मग या ठिकाणी मायनस लिहायचा. मग या ठिकाणी एक्सच्या समोर कोणती संख्या नाही आहे, कोणताच अंक नाही आहे, म्हणजे नाही आहे, म्हणजे या एक्सचा कोऑर्डिनेट 1 आहे असं समजायचं. एक लक्षात घ्या, या पदाच्या समोर एकही संख्या नाही आहे, एकही अंक नाही आहे, याचा अर्थ या एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, म्हणून या ठिकाणी 1 लिहायचा. आता लास्ट मेथड, या दोनपैकी एक लिहून टाकायचं x - 9 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये हे जे बाहेर असलेले पद आहे x - 1 अशा पद्धतीने आपण या दोन्ही एक्झाम्पल सोडवलं आहे. फक्त कंडिशन एवढीच की तिसऱ्या पदाचा अवयव पडत असताना मधल्या पदाचा विचार काय करावा की मधल्या पदाएवढी त्याची बेरीज किंवा वजाबाकी यायला पाहिजे आणि जर तिसरा पद धन असेल आणि मधला पद ऋण असेल तर पाडलेल्या दोन्ही अवयवाला वजा चिन्ह देणे किंवा ऋण चिन्ह देणे किंवा मायनस साईन देणे. समजलं? थँक्स यू व्हेरी मच.